आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ परिसरात अनेक ठिकाणी धुलवड आली रंगात, तरुणांकडून अनेक ठिकाणी प्रवाशांची लुबाडणूक. शिरोळ परिसरात धुलवडीचा सण साजरा करताना अनेक ठिकाणी तरुणांकडून प्रवाशांची अडवणूक करून पैशाची मागणी होत असल्याचे दिसून आले. होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलवड साजरी केली जाते. सकाळपासूनच लहान मुले धुलवडीचा खेळ खेळण्यात दंग झाली होती, मात्र या खेळातील धोका त्यांच्या लक्षात येत नाही. होळीच्या राखेत पाणी घालून हा चिखल एकमेकांवर फेकून धुलवड खेळण्यात ही मुले रमली होती. काही ठिकाणी तरुणांमध्ये ही धुलवड साजरी करण्यात येत होती, मात्र अलीकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अडवून पैशाची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत, तर प्रवाशांच्या अंगावर होळीची राख टाकून अडवणूक प्रकार होताना दिसत आहेत. वाईट रूढी परंपरांना तिलांजली देण्यासाठी होळी साजरी करायची आणि दुसऱ्या दिवशी धुलवडीची वाईट प्रथा साजरी करायची, यातूनच काय संस्कार मिळतात असा प्रश्न जाणकारातून विचारला जातोय. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.